सगळीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. दौंडच्या पाटस येथे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि रयत शेतकरी कामगार पक्ष युतीच्या बारामती मतदारसंघाची सांगता सभा पार पडली. यावेळी शरद पवार यांनी अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली. पाहुयात. आज राष्ट्रीय सुगर सचिव फेडरेशनच्या अध्यक्ष कोण माहिती दिलीप पैसे सचिव आपले देण्याचे आणि खाजगी साखर कारखान्यांची देशाची सगळ्यात नाही अडीचशे कारखाने त्या कारखान्याचा चेअरमन कोण माहिती रोहित पवार असे हे दोन्ही पुढे दिले असते. दोघांना लोकांनी देशाचं बिंदू निवडून दिलं त्याचा अर्थ याच्या मागं तुमचे हरे हे करतोय सगळ्या देशाला कळेल की याच्या मागं कोण आहे बिंदू निवडून दिलं अशी स्थिती त्या ठिकाणी आहे आणि हा वेळ येऊन सांगतोय या ठिकाणी क्या किया है आणि हे मी वेळ सगळेच उपट झाले काय उपट झाले याच सभेमध्ये सक्षणा सलगर यांनी कुलघराण्यावर सुद्धा सडकून टीका केली आहे. फॅशनच आली बाप एका पक्षात पोरग एका पक्षात आणि चुली एका पक्षात पूर्वी जिंगा कन सैगा कार्यक्रम कसं म्हणा लागेल ना. अहो जे राहुल यावेळी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी मोदींवर टीका केली. देशासाठी हौतात्म्य पत्करलं ज्यांनी मुंबईचं रक्षण करण्यासाठी जीवाचं बलिदान दिलं त्या शहीद हेमंत करकरेंविषयी हे असं विधान व्हायला हवं मला वाटतं ही दुर्दैवी बाब तर नक्की चेहरा कोणता खरा हेच आम्हाला कळेल असं झालं. अंशाच्या सभेमध्ये सर्वांनी पंतप्रधान म्हणतात पुलवामामध्ये शहीद झालेल्या जवानांसाठी भारतीय जनता पक्षाला मत द्या ती हिंदुस्थानची सार्वभौम देशाची एक सेना आहे ती एका पक्षाची सेना नाही याच कदाचित त्यांच्याकडून विसर पडला असावा. पण हे विधान एकीकडे होत दुसरीकडे त्यांच्या खासदार किंवा ज्या उमेदवार आहे संभाव्य उमेदवार आहे त्या साध्वी प्रज्ञा सिंग शहीद हेमंत करकरेंविषयी इतकं खालच्या पातळीवर जाऊन विधान करतात आणि जवानांच्या पत्नींविषयी ज्यांनी अपशब्द वापरले ते आमदार परिचारक सन्मान्य पंतप्रधानांच्या मंचावर बसतात. मग विचार करा नक्की कुठे पाणी मुडत. प्रत्येक वेळी सांगितलं जातं 56 इंचाची छाती 56 इंचाची छाती पण माझ्या देशातल्या सर्वसामान्य माणसाला हा प्रश्न पडला की छाती भलेही असेल 56 इंचाची पण त्या छातीमध्ये शेतकऱ्याचा कळवळा असलेलं तरुणाचं स्वप्न बघणार माता भगिनींचा सन्मान करणार काळीज आहे का काळीज. कारण नुसती छाती असून चालत नाही नुसती छाती तर सापड्याला सुद्धा असते नुसती छाती तर प्रेताला सुद्धा असते. जिवंत माणूस हवा असेल तर ती छाती किती इंचाची असली तर त्या छातीमध्ये काळीच हवं असतं आणि ते काळीच जर नसेल तर मला वाटतं या 56 इंचाच्या छातीच्या वर्गना करून खरोखर काही उपयोग होत नाही. तुम्ही बघता गेल्या 5 वर्षात उद्योगपतींचं जवळपास 5 लाख कोटींचं कर्ज माफ होत पण गोरगरीब शेतकऱ्यांच्या कर्ज माफीच्या विषयी सरकार प्र काढत नाही ही दुर्दैवाची गोष्ट. 2 कोटी रोजगार दर वर्षाला देणार हे सांगत होते माझे तरुण आजही रोजगाराच्या अपेक्षेत रोजगाराच्या प्रतीक्षेत उलट नोटाबंदीमुळे 65 लाख नोकऱ्या गेल्याची आकडेवारी समोर येते. काय नक्की कारण काय असेल काळा रंग येऊ नये पत्रकार बांधवांना काही उत्तर माहिती काही कारण असू शकत नसू शकत
कारण फार महत्त्वाचं आहे. मी जर तुमच्याकडे आलो आणि तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही निषेध व्यक्त करणार असाल तर निषेधाची जागा राहू नये सगळ्या या माझ्या दूरचित्रवाणी वाहिन्यांसमोर याचं प्रदर्शन होऊ नये म्हणून कदाचित काळा रंग त्यांनी बॅन केला असेल, काळ्या रंगाला प्रतिबंध केला असेल. पण मला एक प्रामाणिकपणे सांगावं असं वाटतं, दार बंद करून वावटळ थांबवता येतात, वादळाला घुसायचं ठरवलं तर छपरा सकट वादळ घेऊन जातो. त्यामुळे काळी साडी घालू नका, काळा शर्ट घालू नका, काळे रुमाल घालू नका, काळी सॉक्स घालू नका, इथपर्यंत तुम्ही सांगू शकाल कारण तुम्हाला निषेध रोखायचा आहे. पण सर्वसामान्य जनतेच्या मनात तुमच्यासाठी जे निषेधाचे काळे झेंडे, तुमच्यासाठीचा जो रोष आहे, तुमच्यासाठीची जी नाराजी आहे, ती कशी रोखू शकाल? आणि ही सगळी नाराजी, हा सगळा रोष माझ्या भावांना आता बाहेर काढायचा आहे. रबरी चेंडू असतो, रबरी चेंडूला जर पाण्यात टाकलं ना, जेवढा दाबा तेवढा उसळतो. पाच वर्ष तुम्हाला दाबण्यात आलंय, पाच वर्ष तुम्हाला पिचवण्यात आलंय, आणि आता वेळ आली ती उत्तर द्यायची, आणि उत्तर द्यायचं 23 तारखेला मतदानातून.